नमस्कार मित्रांनो, मी हितेश दिवाडकर आपल्या यूट्यूब चॅनलच्या मी अँड माय डायरी या एपिसोडमध्ये आपल्या साऱ्यांचं स्वागत करतो. जड अंतकरणाने या वाक्यप्रचाराच्या अर्थात इतका खोटारडेपणा लपवता येतो की आपणच आपल्या संवेदनशील मनाची परीक्षा घेतो. आपल्यासोबत ती घटना घडून जाते पण आपण त्या क्षणासाठी नालायक ठरतो आणि हा असंवेदनशीलपणा पुढील अनेक वर्ष आपल्याला बोचकरत राहतो, आतल्या टोचत राहतो. याचीच एक गोष्ट आजची रात्र. चला तर मग मित्रांनो सुरू करूयात माझ्या डायरीच्या पानातून काही तुमच्यातून काही मनातून एक हृदयस्पर्शी अनुभव, गोष्ट, कथा तुमच्यासाठी. आजची रात्र. आज तसे बरेच काही ठरवले होते पण कालच्या चिंतेने ग्रासलेले होते म्हणून मन शांत नव्हते, अस्वस्थ होते. सकाळी लवकर ऑफिसवर पोहोचून कामाला सुरुवात करावी म्हणजे लक्ष विचलित करता येईल आणि त्रासदायक विचारांपासून दूर राहता येईल म्हणून आवरून ऑफिसला जायला निघालो पण वाटेत प्रकाश भेटला. बराच थकला होता. अंगावरचे कपडे बरेच दिवस धुतले नव्हते, बहुतेक वेळ मिळाला नसेल. पाहता क्षणी कोण्या अपेक्षेने आला आहे असेच वाटले. म्हणला, कालही आलो होतो पण तू लोणावळ्याला गेला होता. त्याला आधी घरी घेऊन आलो. 2 दिवस नुसता उन्हातानात हिंडतोय म्हणाला, म्हणून पायाला वास येईल म्हणून शूज काढत नव्हता. काही हरकत नाही, काढ आणि ये आत. हातपाय धुतले आणि आत आला. पोळी भाजीचा नाश्ता देऊ केला पण नको म्हणाला. त्याच्याकडे पाहून उपाशी आहे वाटत होत. जेवण नको म्हणाला पण चहा घेतो म्हणून चहासोबत बिस्किटं दिली पण तेवढ्याने भागणार नव्हते, पोट भरणार नव्हते हे जाणवत होते. पुन्हा विचारले, खातोस का काही? पण नकोच म्हणत होता. काय बोलावं कसं सुरू करावं त्यालाही कळत नव्हतं. थोडा वेळ घेऊन बोलायला लागला. युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये एका मित्राकडे चोरून राहत होतो. 2 दिवसापूर्वी चेकिंग झाले आणि सगळं गडबडलं की माझ्यासोबत बऱ्याच जणांचं सामान जप्त झालंय. नवीन नियम लागू झालेत आणि तिकडं राहणं मुश्किल झालंय म्हणून भटकतोय वनवन. आदल्या दिवशी अंकुशलाही भेटलो होतो पण राहण्याची सोय झाली नाही. पण माझ्याकडेही काय उपाय नव्हता, लाचार झालो होतो. काहीतरी प्रयत्न करतो असे म्हणालो. जरा वेळ बसला आणि निघतो म्हणाला. मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता. खाली आल्यावर तो गणेशकडे जायला निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत होतो. त्याच्या मंद चालीवरनं त्याच्या मनातील डोक्यातील विचार काय होते ते सांगत होते. ऑफिसमध्ये थट्टा मस्करीत काम चालू होतं पण माझे मन प्रकाशच्या विचारांनी घेरलेले होते. कलाकार बनण्याचे स्वप्न घेऊन मराठवाड्यातून प्रकाश पुण्या मुंबईत कामाच्या शोधात आला होता. तोडके मोडके काम आणि हाती असणाऱ्या पैशांची कमतरता, राहण्याची सोय नाही, या साऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला मेंटेन ठेवणं, काम शोधणं अवघड होऊन जाते. पण स्ट्रगलर्स लाईफ जगताना होणारी कुचंबना, जातीवाद, परिपक्वतेचे उणीव भासणे, आपल्याच वयाच्या मुलांना पुढे जाताना पाहणे याने मानसिक स्थिती हलते, खच्चीकरण होते. या प्रसंगाला गरज लागते ती आधाराची, तीच अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही याची मला जाण होती पण मी असमर्थ होतो. यातच दिवस संपला. घरी येताना मनात सारखीच अवस्था आबाळाची झाली होती. तो कधी कोसळेल याचा नेम नव्हता आणि त्यांनी कोसळायला सुरुवात केली. प्रकाशसाठी त्याच्यासाठी काही करायला हवं असा विचार करत असताना तोच रात्री माझा फोन वाजला. पावसाच्या गडगडाटाच्या आवाजाने प्रकाशचा आवाज दबला होता. हितेश, आजची रात्र तुझ्याकडे राहायला येतो असं विचारत होता. त्याला जड अंतकरणाने नाही म्हणताना मनाच्या होणाऱ्या घालमेळीमुळे शब्द फुटत नव्हते. टचकन डोळ्यात पाणी आले. सॉरी प्रकाश, मी काही करू शकत नाही म्हणत मी फोन ठेवला. रात्रभर अंथरुणाला पाठ टेकत नव्हती. या कुशीवरनं त्या कुशीवर होत सतत प्रकाशचाच विचार डोक्यात घालत होती. या रात्रीचे ओझे घेऊन मी बराच काळ काढला पण स्वतःला माफ करू शकलो नाही. तुम्हालाही अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलंय की इच्छा असूनही एखाद्याला मदत करता आली नाही, यातून बाहेर कसं पडावं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन हिट करा। तोपर्यंत वाचत रहा, लिहित रहा, अनुभव संपन्न आयुष्य जगत रहा। नमस्कार।